अनेक घरात तुळशीचं रोप असतं. तुळशीची विशेष काळजी घ्यावी लागते, अन्यथा हे रोप लवकरच वाळून जातं. ते टिकवून ठेवण्यासाठी काही नियम आहेत, त्यातील 5 नियम जाणून घ्या. या नियमांचे अनुसरण केल्याने विष्णू आणि लक्ष्मी देवी प्रसन्न होते, तर सर्व देवी देवतांनाही प्रसन्न करता येऊन आशीर्वाद मिळवू शकता. प्रथम सेवा. तुळशीच्या मुळामध्ये रविवारी व एकादशी वगळता दररोज योग्य प्रमाणात पाणी द्यावे, म्हणजे पाणी कमीही देऊ नये आणि जास्तीही नाही. जर अधिक प्रमाणात पाणी दिले तर झाड खराब होण्याची शक्यता वाढते. आपण एका दिवसाआड पाणी देऊ शकता. पावसाळ्यात तर पाणी 2 दिवसाआड देखील दिलं तर चालतं. रविवार आणि एकादशीच्या दिवशी तुळस ठाकूरजींसाठी व्रत करते. या दोन्ही दिवस तुळस विश्राम करते. द्वितीय सेवा. वेळोवेळी तुळशीच्या मंजिरी तोडून तुळसपासून वेगळी करत राहावी, अन्यथा तुळस आजारी पडून वाळून जाते. जोपर्यंत मंजिरी तुळशीच्या शिश्वर असते तोपर्यंत ती कष्टात राहते. तुळशीचे पानं मंजिरी तोडण्यापूर्वी किंवा तुळसला हात लावण्यापूर्वी तुळशीची आज्ञा घेणे आवश्यक आहे. रविवारी व एकादशीच्या दिवशी हे काम करू नये. नखांनी तुळस तोडू नये. तिसरी सेवा. मासिक धर्मात असणाऱ्या स्त्रियांनी तुळशीपासून लांब राहावे, अशा तुळस वाळण्याची शक्यता अधिक असते. चौथी सेवा. तुळशी मातेभोवती कपडे वाळत घालू नये. ओल्या कपड्यांजवळ साबण आणि पांढऱ्या प्रकाराची कीटक व जीवाणूंचा वास असतो, त्यामुळे तुळशीला देखील कीटक लागू शकते. बहुतेक वेळा असे दिसून आले आहे की कपड्यांमुळे तुळशीत कीड लागते आणि ती सडते, तसेच काळी देखील पडते. पाचवी सेवा. वातावरणात तुळसवर खूप प्रभाव पडतो. जास्त सर्दी किंवा उष्णतेमुळे तुळस खराब होते, म्हणून थंडीत तुळशीच्या सभोवती कापड किंवा काचेचे आच्छादन लावले जाऊ शकते. जोरदार पावसापासून तुळशीला वाचवावे.